टू अवर न्यू ब्लॉग. मी आहे कोमल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण ट्रॅव्हल फॅशन फूड्सचे ब्लॉग बनवत असतोत आणि आज आपण बाहेर फिरायला जाणार आहोत. परत एकदा संडे आहे आज, सो सगळ्यांना फ्री टाईम आहे, त्यामुळे चला तर मग मी तुम्हाला पुढची माहिती निघाल्यानंतर देते. हम हमारे लोकेशन के लिए निकल चुके हैं. अगदी एक 2 मिनिटांमध्ये आपण आपल्या लोकेशनला पोहोचणार आहोतच आणि तुम्ही आता बघितलंच असेल, सो लोकेशन रिव्हील केलेलं आहे. जसं तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून कळालंच असेल तर तुम्ही परत सांगा, आपण तलाव रिसॉर्ट तर मग बरे. लेक व्ह्यू रूम, गेम झोन, फॅमिली रेस्टो, ब्लँकेट हॉल, हे सगळं. आणि नंतर इकडे त्यांचं रेस्टॉरंट आहे, कॅन्टीन. आपण सगळं एक्सप्लोर करू हळूहळू, मी तुम्हाला डिटेल्स सांगत जाईल. गेटमध्ये एंट्री केल्यानंतर इथून स्ट्रेट गेल्यानंतर आपल्याला तिकीट काउंटर दिसेल आणि त्याच्या बाजूलाच एक गेट आहे जिथे वॉटर पार्क आहे आणि इथे टायमिंग वगैरे स्टँड लावलेले आहेत. तलाव रिझॉर्टचे तिकीट्स जे आहेत ते पर पर्सन ॲडल्टसाठी 600 रुपये आहे, लहान लेकरांसाठी पर पर्सन 450 रुपये तिकीट्स आहेत आणि ॲडल्टचे तुम्ही सांगितलं मला. सो मी तुम्हाला आता पूर्ण तलाव रिझॉर्टचं पाणी दाखवते. पूर्ण निळं निळं शहर आहे. गेटमधून एंट्री केल्यानंतर हा मोठा असा स्विमिंग पूल आणि ह्या 2 स्लायडिंग आहेत स्विमिंग पूलवरती. सुंदर आहेत, आपण मोठे माणसं पण त्यावरती खेळू शकतात. आणि नंतर ह्या पायऱ्या चढून गेल्यानंतर वर लहान मुलांसाठी खेळण्याचं पूर्ण स्लायडिंग अरेंजमेंट आहे. तिथे बघू शकता तुम्ही 4-5-6 स्लायडिंग्स आहेत आणि असं एकदम शावकास पद्धतीने लेकरं खेळू शकतात. असं भीती वाटेल किंवा पडतील असं काही नाही, ते त्यांचं स्वतःचं स्वतःही खेळू शकतील, एवढं सुंदर आहे. तिथे वरच्या बाजूला ह्या रेस्टिंग चेअर्स होत्या, सो गर्दी जास्त नसल्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो होतो. तर मग आम्ही फोटोशूट पण करून घेतला सगळ्यांनी त्यावरती. छान वाईब्स होते एकदम ओव्हरऑल आणि हे मी पण काही फोटोज काढताना. सकाळी 1:10 आम्ही तिथे पोहोचलो होतो. सुरुवातीला तेवढे काही लोक नव्हते तिथे, आम्हीच त्यांचे मे बी फर्स्ट कस्टमर होतो. सो ड्रेसिंग काउंटर त्यांचं उघडलं नव्हतं, त्यामुळे नंतर घेतलं ड्रेस आणि तोपर्यंत आम्ही फोटोशूट करून घेतला. सो आता आपण ड्रेस घ्यायला जात आहोत. आता आम्ही सगळ्यांनी ड्रेस चेंज केलेला आहे. जवळपास 11:45 आहेत, त्यांचं काउंटर ड्रेस देण्याचं काउंटर त्यांचं ओपन झालं नव्हतं, सो थोडे लेट मिळालेले आहे ड्रेसेस. सो मी तुम्हाला दाखवते आम्ही सगळ्यांचे ड्रेसेस. तसं तर माझा कॉस्ट्युम ब्लॅकच आहे, त्यांचा हा आहे विहान संशू आणि मी ताईचा दाखवले. मला कॉस्ट्युमबद्दल इनसिक्युरिटी होती, पण कॉस्ट्युम खूप सुंदर त्यांनी दिलेले आहे. क्वालिटी पण एकदम चांगली आहे आणि स्मेल वगैरे असं काही नाही आहे, खूप छान फ्रेश कॉस्ट्युम आहे. हा कॉस्ट्युम घरूनच आणलेला आहे, त्याकडे स्विमिंग कॉस्ट्युम होता भैयांचा, तो कॉस्ट्युम आहे. आणि ताई इकडे, ताईचा आणि माझा कॉस्ट्युम सेमच आहे, नॉर्मल. आणि विहानचा पण, विहानचा आणि माझा पण सेमच आहे. मी दाखवते एक मिनिट. विहान पोहायचा प्रयत्न करतोय. मी आता प्रत्येक जे काही एन्जॉय करायचे आहेत त्याच्यामधून प्रत्येक ह्याच्यातून एक व्हिडिओ आधी ब्लॉगिंगसाठी ठेवते आणि त्यानंतर मग मी माझं सेपरेट एन्जॉय करते. कारण मला पण एवढी एक्साइटमेंट होत आहे मध्ये जाण्यासाठी, पण मला आधी व्हिडिओ पण करायचा आहे, नंतर मोबाईल पण ठेवावं लागेल लॉकरमध्ये. सो मी तुम्हाला आता दाखवते. नाश्ता इथे फक्त सॅटर्डे संडे त्यांच्याकडून आपल्याला प्रोव्हाइड केला जातो, ते पण मॉर्निंगच्या टाईममध्ये. सो
इथे ते नाश्ता करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. नाश्ता केल्याच्यानंतर मग जाणार आहे पाण्यामध्ये. ओके, सो आपण या ठिकाणी नाश्ता केलेला आहे. या ठिकाणी नाश्ता केल्याच्यानंतर एक पोहे होते, खूप सुंदर पोहे होते नाश्त्याला. नाश्ता केल्याच्यानंतर आता मी एकाएकानी पूर्ण ते खेळताना तुम्हाला मी दाखवते ब्लॉगमध्ये. मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे मध्ये जायचे, तरी पण मी तुमच्यासाठी पहिले शूट करणार आहे आणि मग नंतर ओरिजिनल एन्जॉय करणार आहे. सो चला. सो दुपारचे आता एक 4:15 वाजत होते आणि तेव्हा आम्ही बाहेर आलो स्विमिंग पूलच्या आणि ड्रेस वगैरे चेंज केलेत. त्या ठिकाणी मध्ये गेल्याच्यानंतर स्विमिंग पूल वगैरे आहे आणि हे त्यांचं गार्डन आहे. खूप जास्त पाय पडत आहे ऊन आहे आता इकडे आणि हे जेवायचं सेक्शन आहे पूर्ण. डिस्कशन चालू आहे गेम खेळायचे कोणते खेळायचे काय. गेम खेळण्यासाठी आधी तिथे तिकीट काढावं लागते. सो एक 50 रुपयाला एक गेम आहे वाटते, मी तेवढं काही कन्फर्म विचारलं नाही. आणि हे असे कॉईन्स देतात ते खेळण्यासाठी. सो हे आम्ही घेतले होते काही कॉईन्स. लहान लेकरांसाठी पण गेम्स आहेत आणि एक मोठी माणसं पण चांगली गेम्स तिथे एन्जॉय करू शकतात, बघू शकतात. आणि वेगवेगळे सगळेजण आम्ही एन्जॉय करत होतो. आणि हे नंतर हे बॉल फेकायचंवाला मी पण नंतर केले, मला खूप जास्त आवडलं ते. छान होतं ते, एक दोन मिनटाचा काहीतरी टाईम असतो त्याला. ते बास्केटमध्ये आपल्याला बॉल टाकायचे असतात आणि नंतर टाईम अप झाल्यानंतर ते बॉल इकडे येतच नाहीत, तिकडे मध्ये बाहेर तिकडेच थांबून जातात. असे नवीन नवीन गेम्स होते तिथे. सो हे मी खेळत होते हा गेम.
एक 4-5 वेळेला माझा बॉल गेला होता बास्केटमध्ये आणि ताई बॉल टाकत होत्या आणि लगेच मी टाकत होते. दोन्ही बॉलची टक्कर होत होती आणि माझाच बॉल जातो. असं होत होतं प्रत्येक वेळेला. एक अर्धा एक तासमध्ये खेळून आम्ही नंतर बाहेर आलो होतो. जेवणासाठी ही व्यवस्था आहे इथे. आमचं डिसायडेशन झालेलं नाही आहे आणखीन जेवण कुठं करायचं, त्यामुळे मला असं वाटत आहे की त्यांनी सगळ्यांना डिसाईड केलं की बाहेरच करायचं जेवण. सो बघूयात काय आहे फायनल डिसिजन. आणि हे सुंदर अशी लॉन आहे इथे फोटोज काढण्यासाठी. तिथे त्यांचं म्हणजे फोटो काढण्यासाठीचं सेल्फी पॉईंट्स काही आहेत बनवलेले, बघू शकता तिथे तिथे आणि तिथे. इथे आपण रिलॅक्स पण करू शकतो तिकडून आल्याच्या नंतर पाण्यामध्ये खेळून. सुंदर आहे एकदम बनवलेलं, उत्कृष्ट अशी जागा आहे. प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट करायला पाहिजे जे या प्लेसच्या नियर राहतात त्यांनी. लॉजिंग पण आहे, सो बघू शकता तुम्ही 3-4 फ्लोअर्स आहेत लॉजिंगच्या. कुठे पण गेल्यानंतर जिथंच आय लव असं असेल तिथं हा मॅन्डेटरी फोटो. त्यांच्या लॉजिंगचे रेट्स एक 2000 चालू होतात वाटते, 4000 आहे. कन्फर्मेशन माहीत नाही पण एक 2000 स्टार्ट आहे इकडे मागच्या साईड. जेवण इथे करायचं डिसाईड झालेलं नाही आहे, त्यामुळे आपण बाहेर जेवणार आहोत कुठल्या तरी एखाद्या ढाब्यावरती. सो आता आपण लवच्या बाहेर एंट्री केलेली आहे. जास्त पाय पडत आहे, एवढं जास्त ऊन आहे ना इथे. एवढा वेळ मला चप्पल नव्हता घातलेले शूज आणि एवढे जास्त पाय तापत होते, फायनली घातलेले आहे. म्हणजे ही जी फरशी आहे ना ही खूप जास्त तापलेली आहे. छान मस्ती मज्जा केल्याच्या नंतर खूप जास्त भूक लागते प्रत्येकालाच आणि अगदी त्याप्रमाणेच आम्ही पण एका चविष्ट ढाब्याच्या शोधामध्ये इथे पोहोचलो. खूप जास्त डिस्कशन झाल्यानंतर आम्ही फायनली दशमेश या ढाब्यावर आलेलो आहोत. आणि मग तिथे आम्ही कॅन्सल केलं जेवायचं कारण की तिथे आम्हाला ऊन लागत होतं बसण्यासाठी. तोच मँडेटरी पापड, सम पनीर, सम दाल फ्राय आणि बैंगन मसाला. असं सुंदर उत्कृष्ट चविष्ट जेवण करून, खूप सुंदर असं जेवण करून पार्सल पण घेतलेलं आहे. खूप छान जेवण होतं इथलं, थोडंसं म्हणजे छान टेस्ट आहे म्हणून चांगलं. सो आता आम्ही निघत आहोत घरासाठी, घराकडे. तर मग अशा प्रकारे हे ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया.